जर आपण बघायला गेलो तुम्ही आज एस एन डी टी कॉलेजमध्ये आलात, मात्र याच कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी गेल्या 2 आठवड्यांपासून आंदोलनावरती आहे ऑनलाईन एक्झामसाठी आणि त्या आता आत्महत्या करण्याची भाषा करत आहे. पहिली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, एस एन डी टीच्या विद्यार्थीच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांचीही मागणी होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्या पाहिजे, ते आम्ही त्यांच्या पालकांची त्यांची मागणी उचलून धरली, आम्ही त्या परीक्षा रद्द केल्या. ऑनलाईन एक्झाम घेण्याच्या बाबतीमध्ये देखील आम्ही निर्णय घेतला होता, तो देखील आम्ही पूर्ण करून दाखवला. परंतु ज्यावेळी करोना आता बाजूला झालेला आहे, आता विद्यार्थ्यांनी ऑफलाईनसाठी सज्ज राहिलं पाहिजे. आणि ऑफलाईन परीक्षा देत असताना आजच माझी कुलगुरूंची बैठक झाली, त्याच्यामध्ये सगळ्या कुलगुरूंनी एकमतानं मागणी केलेली आहे की विद्यापीठाच्या ज्या काही परीक्षा आहेत ह्या ऑफलाईनच होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एकदा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी निर्णय घेतल्यानंतर मी त्याच्यावर परत बोलणं हे योग्य नाही. कुलगुरूंची जी भूमिका आहे, कुलगुरूंकडे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे. आणि मग सर्व कुलगुरूंनी जर शासनाला सांगितलं की अशा पद्धतीने एक्झामी घ्याव्या लागतील तर आमचा नकार असण्याचं काही कारण नाही. पण स्पष्ट 15 फेब्रुवारीनंतरच्या परीक्षांचा निकाल हा कुलगुरू आणि विद्यापीठ घेतील असं स्पष्टपणानं शासनानं सांगितलेलं आहे. तरी देखील आज मी ऑफलाईन परीक्षा ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होऊ शकते या संदर्भात आम्ही बैठक घेतली आणि 4 मुद्दे प्रकर्षानं पुढे आले. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी मागणी होती की ऑफलाईन परीक्षा घेत असताना पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये कालावधी असला पाहिजे, तो 2 दिवसाचा कालावधी देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तासाला 15 मिनटं वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि जी सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की करोनाच्या पार्श्वभूमीवर या ऑफलाईन एक्झाम होत आहेत म्हणून क्वेश्चन बँक दिली गेली पाहिजे, ती क्वेश्चन बँक पण देखील आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांची दुसरी एक मागणी होती की मे महिन्यामध्ये एक्झाम करू नये, जून ते जुलैमध्ये एक्झाम कराव्यात, ते देखील 1 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये एक्झाम घेण्याच्या संदर्भातली निश्चिती आज आम्ही बैठकीमध्ये केलेली आहे. परंतु विद्यापीठानं ठरवलं पाहिजे सर्वांनी 13च्या 13 कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी की कशा पद्धतीनं एक्झाम घ्यायच्या आहेत, आणि तशा पद्धतीचा अहवाल जर 13 कुलगुरूंनी आमच्याकडे दिला तर त्याचा नक्की विचार होईल. परंतु सध्यातरी कुठचेही कुलगुरू महोदय ऑनलाईन एक्झाम घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. आणि कुलगुरूंचं जर म्हणणं असेल की ऑनलाईन एक्झाम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल तर महाराष्ट्र शासन स्वतःहून त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करणार नाही. एन एस एसच्या विद्यार्थ्यांचं कौतुक 5 वर्षानंतर आम्ही करतो आहे. 2017 नंतर काही लोकांना वेळ मिळाला नाही, ही 2.5 वर्ष करोनामध्ये गेलेली आहेत. आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर 2017 पासूनची सगळी जी बक्षिसं आहेत ती आम्ही एन एस एसच्या विद्यार्थ्यांना देतो आहे. आणि त्यांचा आज उत्सव सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला आम्ही उपस्थित आहे.